नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी ए प्रथम वर्षाला राज्यशास्त्र विषयाअंतर्गत अभ्यासाला असलेला एक महत्त्वपूर्ण घटक या ठिकाणी पाहणार आहोत. राजकीय सिद्धांताचा अर्थ हा समजून घेण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्रामध्ये प्रामुख्याने राजकीय सिद्धांत या संकल्पनेचा अभ्यास हा केला जातो. राजकीय सिद्धांत कशाला म्हणायचं, राजकीय सिद्धांताचा विचार करत असताना राज्यशास्त्रामध्ये ही संकल्पना अभ्यासली जाते असं म्हणत असताना विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेला ही संकल्पना समजायला थोडीशी अवघड जाते. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून हा राजकीय सिद्धांत म्हणजे काय, राजकीय सिद्धांताचा अर्थ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत. साध्या भाषेमध्ये राजकीय सिद्धांत कशाला म्हणायचं, राजकीय सिद्धांताची परिभाषा करत असताना कुठले संदर्भ या ठिकाणी दिल्या जाऊ शकतात या गोष्टीचा आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला काही गोष्टी आपल्याला बारकाईने लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्या गोष्टी कुठल्या, राजकीय सिद्धांत पाहत असताना राजकीय सिद्धांत राज्यशास्त्रामध्ये एक मूलभूत संकल्पना आहे असं आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला या राजकीय सिद्धांताच्या माध्यमातून राज्यशास्त्राचा विचार ज्या पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने या ठिकाणी केला जातो आणि म्हणूनच राज्यशास्त्राला शास्त्र हा दर्जा दिला गेलेला आपल्याला ठिकाणी दिसतो. राज्यशास्त्र शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासला जाणारा एक विषय आहे आणि त्याला शास्त्र हा दर्जा दिला गेला ही गोष्ट आपण ज्यावेळेला मान्य करतो त्यावेळेला राजकीय सिद्धांताचा विचारसुद्धा त्याच दृष्टिकोनातून होत असलेला आपल्याला दिसतो. राजकीय सिद्धांत म्हणजे दुसरं काही नाही तर राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात शास्त्रशुद्ध पद्धतीने एखाद्या राजकीय विचाराची मांडणी ज्यावेळेला शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्या जाते आणि एखादा नियम किंवा एखादा सिद्धांत ज्यावेळेला प्रस्थापित केला जातो त्यावेळेला त्याला राजकीय सिद्धांत म्हणून दर्जा दिला जातो. प्राचीन काळापासून या राजकीय सिद्धांताचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतात. राजकीय सिद्धांत म्हणून आपण ज्यावेळेला या सिद्धांताचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की मानवजातीच्या निर्मितीपासून जसे जसे हळूहळू अनेक शोध लागत गेले त्या शोध लागण्याच्या प्रवृत्तीमधून अनेक प्रकारच्या सामाजिक संघटना उदयाला आलेल्या आपल्याला दिसतात आणि त्याच माध्यमातून समाजातली एक मूलभूत संघटना म्हणून ज्यावेळेला राज्यसंस्था उदयाला आली तर राज्यसंस्थेमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या घटकांचा अभ्यास हा हळूहळू होऊ लागला. सत्ता हा घटक प्रभावी होता म्हणून त्याचाही अभ्यास या ठिकाणी होऊ लागला आणि त्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने विकसित झालेली एक शाखा म्हणून सुद्धा राजकीय सिद्धांताचा विचार या ठिकाणी केला जातो. राजकीय सिद्धांत म्हणजे काय, राज्यशास्त्रातला एक मुख्य घटक म्हणून याचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की मनुष्य जसा सामाजिक प्राणी आहे तसाच तो राजकीय प्राणी सुद्धा आहे असं अनेक विचारवंतांच्या विधानामध्ये पुढे येत असलेला हा मुद्दा आपल्याला ठिकाणी दिसतो. राजकीय व्यवस्थेचा आपण ज्यावेळेला विचार करतो, राजकीय तत्वज्ञानाचा आपण ज्यावेळेला विचार करतो, राजकीय विचारधारेचा आपण ज्यावेळेला विचार करतो तर हे तत्वज्ञान, ही व्यवस्था आणि ही विचारधारा की जी राजकीय संदर्भात आहे तिचा उल्लेख हा प्रामुख्याने राजकीय सिद्धांतामध्ये करावाच लागतो आणि त्या अनुषंगानेच ही राजकीय विचारधारा आपण या ठिकाणी स्पष्ट करू शकतो. राजकीय विचारधारेचं स्पष्टीकरण देत असताना आपल्याला अनेक गोष्टी या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे. राजकीय विचारधारेचं स्पष्टीकरण पाहत असताना आपल्याला विचारवंतांच्या व्याख्यासुद्धा या ठिकाणी पडताळून पाहणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच वेळेला या राजकीय सिद्धांताची परिभाषा या ठिकाणी स्पष्ट होऊ शकते. कशाला म्हणायचं राजकीय सिद्धांत, राजकीय सिद्धांत म्हणजे काय ते याचं स्पष्टीकरण देत असताना फ्रेडरिक पोलॉकसारखा विचारवंत काय सांगतो, तो म्हणतो की राजकीय सिद्धांत म्हणजे राजकारणासंबंधीचे शास्त्र होय. साधी एका शब्दामध्ये व्याख्या देण्याचा प्रयत्न फ्रेडरिक पोलॉक यांनी केला आहे. राजकारणासंबंधीचे शास्त्र म्हणजे राजकीय सिद्धांत होय अशा पद्धतीने व्याख्या फ्रेडरिक पोलॉक यांनी दिलेली आहे की म्हणजे राजकारणाचा संदर्भ आला आहे, राजकीय संदर्भ आला आहे, राजकीय व्यवस्थेचा संदर्भ आला आहे, राजकीय विचारधारेचा संदर्भ आला आहे, राजकीय तत्वज्ञान अप्रत्यक्ष रूपामध्ये सुद्धा याच्यामध्ये सामावलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे जरी एक शब्द व्याख्यामध्ये असला तरी एकूण राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात या ठिकाणी राजकीय सिद्धांताची मांडणी होत असताना आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक शास्त्रामध्ये अनेक शास्त्र अभ्यासले जातात. सामाजिक शास्त्रामध्ये जसा राज्यशास्त्राचा अभ्यास केला जातो तसाच समाजशास्त्राचा अभ्यास केला जातो, तसाच अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो, तसाच इतिहास, भूगोल, लोकप्रशासन यासारख्या अनेक विषयांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो आणि त्या अनुषंगाने आपण ज्यावेळेला विचार करतो तर समाजशास्त्रामध्ये सामाजिक सिद्धांत अभ्यासले जातात, अर्थशास्त्रामध्ये आर्थिक सिद्धांत अभ्यासले जातात, भूगोलामध्ये भौगोलिक सिद्धांत अभ्यासले जातात, इतिहासामध्ये ऐतिहासिक दृष्टिकोनातून काही सिद्धांत अभ्यासले जातात. या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना त्याच सामाजिक शास्त्र या श्रंखलेमध्ये राज्यशास्त्राचा राजकीय दृष्टिकोनातून विचार करत असताना राजकीय सिद्धांताची मांडणी ही राज्यशास्त्रामध्ये होत असते ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची.
राजकीय सिद्धांत पाहत असताना राज्यशास्त्राचा तो एक भाग आहे, एक मूलभूत घटक आहे, आणि म्हणून सुद्धा या राजकीय सिद्धांताचा विचार या ठिकाणी केला जातो. प्राचीन काळापासून राजकीय सिद्धांताचा अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये केला जातो. एखाद्या राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्या जाणाऱ्या नियमांचा अभ्यास, केल्या जाणाऱ्या तत्वांचा अभ्यास म्हणजे राजकीय सिद्धांत होय, असं आपण ढोबळमानाला म्हणू शकतो. पण फ्रेडरिक पोलॉक यांच्या व्याख्यामध्ये राजकारणाचा संदर्भ त्यांनी या ठिकाणी दिला, तो सुद्धा आपल्याला ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे की राजकीय दृष्टिकोनातून, राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात, राजकीय विचारधारेच्या संदर्भात, या ठिकाणी तात्विक दृष्टिकोनातून, वैचारिक दृष्टिकोनातून जो अभ्यास केला जातो, ज्याला विशिष्ट शास्त्रशुद्ध पद्धतीची झालर असलेली दिसते आणि त्या अनुषंगाने जो अभ्यास केला जातो त्याला राजकीय सिद्धांत असं म्हणतात, असं फ्रेडरिक पोलॉक यांच्या व्याख्येचा संदर्भ या ठिकाणी दिसतो. पुढे सबाईन, या सबाईन नावाच्या विचारवंत त्यांनी सुद्धा राजकीय सिद्धांताची व्याख्या केलेली आपल्याला दिसते आणि तो असं सांगतो की राजकीय सिद्धांत म्हणजे राजकीय प्रश्नांचा शिस्तबद्ध पद्धतीने शोध घेणे म्हणजे राजकीय सिद्धांत होय, अशी व्याख्या या ठिकाणी सबाईन सारख्या विचारवंतांनी केलेली आपल्याला दिसते. तो काय म्हणतो की राजकीय प्रश्नांचा शिस्तबद्ध पद्धतीने शोध घेणे, शिस्तबद्ध पद्धती, हे शिस्तबद्ध पद्धतीचा अर्थ म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने राजकीय प्रश्नांचा शोध घेणे, हाच त्याचा अर्थ या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो आणि त्या अनुषंगाने ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने राजकीय प्रश्नांचा शोध घेण्याच्या प्रक्रियेला राजकीय सिद्धांत असं म्हणतात. अनेक प्रकारचे राजकीय प्रश्न हे राजकीय व्यवस्थेमध्ये अस्तित्वात असलेले आपल्याला दिसतात. आत्ताच नाही तर प्राचीन काळापासूनची ही समस्या राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात असलेली आपल्याला दिसते आणि म्हणून प्राचीन काळापासून राजकीय व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हाव्यात, राजकीय व्यवस्थेला प्रगल्भतेकडे नेता यावं, यासाठी राजकीय सिद्धांत हे शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडण्याचं कार्य, मांडण्याची भूमिका प्राचीन काळापासून, प्राचीन अनेक काळापासून अनेक राजकीय साहित्यामध्ये अनेक राजकीय विचारवंतांनी केलेली आपल्याला दिसते. याच्यामध्ये प्लेटोचा दाखला घेता येऊ शकतो, ॲरिस्टॉटलचा दाखला घेता येऊ शकतो, याच्यामध्ये पुढे तरुण आधुनिक काळामध्ये आपण जर विचार केला तर डेव्हिड इस्टनपर्यंत अनेक विचारवंत याच्यामध्ये आपल्याला सांगता येऊ शकतात आणि त्या अनुषंगाने ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची की राजकीय व्यवस्थेमध्ये कुठल्या समस्या असतात, त्या समस्या लक्षात घेऊन त्या समस्या दूर करण्यासाठी राजकीय दृष्टिकोनातून राजकीय व्यवस्थेचं शास्त्रशुद्ध पद्धतीने विश्लेषण ज्या सिद्धांतात केलं जातं त्याला राजकीय सिद्धांत असं म्हणतात. आताच असाच एक प्रकारचा संदर्भ आपल्याला या सभांच्या व्याख्यातून पुढे येत असताना या ठिकाणी दिसतो. पुढे ॲड्रिव हॅकर सारख्या विचारवंतांना सुद्धा या राजकीय सिद्धांताची एक व्याख्या केलेली आपल्याला दिसते. ॲड्रिव हॅकर हा काय म्हणतो, ॲड्रिव हॅकरनं राजकीय सिद्धांताची व्याख्या करत असताना काय सांगितलंय की तो म्हणतो की राजकीय व्यवस्थेसंबंधी वर्तमानकालीन, भूतकालीन आणि भविष्यकालीन, राजकीय व्यवस्थेसंबंधी वर्तमानकालीन, भूतकालीन आणि भविष्यकालीन तत्वज्ञान आणि शास्त्रीय ज्ञान म्हणजे राजकीय सिद्धांत होय. म्हणजे बघा, राजकीय व्यवस्थेचा संदर्भ तीनही काळांशी जोडून तत्वज्ञान आणि वास्तविक ज्ञान, शास्त्रीय ज्ञान यांची म्हणजे आदर्शवाद आणि वास्तववादाची पूर्णतः जोड या ठिकाणी तीनही काळांशी घालून अशा पद्धतीनं त्यांना आपली व्याख्या स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तीनही काळांमध्ये राज्यशास्त्रामध्ये राजकीय दृष्टिकोनातून राजकीय विचारवंतांनी जे शास्त्रशुद्ध विचार मांडलेत, जे काल्पनिक किंवा आदर्शवादी विचार मांडलेत, त्यांचा सगळाच परामर्श आपल्या व्याख्येच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी ॲड्रिव हॅकर यांनी केलेला आहे. म्हणजे राजकीय व्यवस्थेचं जे तत्वज्ञान आहे हे भूतकाळामध्ये कशा पद्धतीने अभ्यासलं जात होतं, वर्तमान काळामध्ये ते कसं अभ्यासलं जातं आणि भविष्य काळामध्ये ते कशा पद्धतीने अभ्यासलं जाईल, तर त्याचे दोन संदर्भ, एक तत्वज्ञान दृष्टिकोनातून हा अभ्यास प्राचीन काळापासून होत आलेला आहे आणि आधुनिक काळामध्ये सुद्धा होत आहे आणि आदर्श वास्तववादी दृष्टिकोनातून हा अभ्यास प्राचीन काळातही अंशतः झालेला दिसतो आणि वर्तमान काळ आणि भविष्य काळामध्येही तो होत आहे किंवा होत राहील अशा पद्धतीचा संदर्भ, अशी सर्वसमावेशक व्याख्या देण्याचा प्रयत्न ॲड्रिव हॅकर यांनी आपल्या एकूण व्याख्येच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे की राजकीय सिद्धांत कशाला म्हणायचं याचा संदर्भ माझ्या मते तरी या ॲड्रिव हॅकरच्या मते, ॲड्रिव हॅकरनं केलेल्या व्याख्येमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं स्पष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे आणि म्हणून राजकीय सिद्धांत म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही तर राजकीय सिद्धांत म्हणजे राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात राजकीय प्रश्नांची उकल करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली मांडणी म्हणजे राजकीय सिद्धांत होय, अशाच पद्धतीचा एक परामर्श, अशा पद्धतीचा एक विचार आपल्याला या व्याख्यांमधून पुढे येत असलेला दिसतो. याच्याही पुढे जाऊन जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की जर्मिनो सारखा विचार बनतो. राज्यशास्त्रामध्ये जर्मिनो सारखा विचारवंत होऊन गेला, त्यांना सुद्धा राजकीय सिद्धांताची व्याख्या केली की तो काय सांगतो आपल्या व्याख्येमध्ये राजकीय सिद्धांत म्हणजे काय, तर तो म्हणतो राजकीय आणि सामाजिक अस्तित्वासंबंधीच्या नियमांचा,
राजकीय आणि सामाजिक अस्तित्वासंबंधीच्या नियमांचा टीकात्मक आणि परीक्षणात्मक अभ्यास म्हणजे राजकीय सिद्धांत होय, अशा पद्धतीने राजकीय सिद्धांताची व्याख्या केलेली आहे. म्हणजे राजकीय आणि सामाजिक दोन्ही संदर्भ त्यांनी लावले. राजकीय संदर्भच केवळ लावलेला नाही तर राजकीय सोबत सामाजिक संदर्भ लावून या ठिकाणी या राजकीय व सामाजिक अस्तित्वासंबंधीच्या नियमांचा टीकात्मक आणि परीक्षणात्मक अभ्यास म्हणजे राजकीय सिद्धांत होय. भूतकाळातले संदर्भसुद्धा त्यांच्या व्याख्येमध्ये कळत न कळत येत असलेले आपल्याला दिसतात. राज्यशास्त्रामध्ये एखादा विचार मांडला जातो, मांडल्यानंतर त्याच्यावर जी टीका होते, टीकेतून पुन्हा जो नवीन विचार उदयाला येतो, त्यातून राजकीय सिद्धांत कशा पद्धतीने विकसित अवस्थेकडे वाटचाल करतात अशा पद्धतीचा परामर्श घेण्याचा प्रयत्नसुद्धा या ठिकाणी जर्मिनोसारख्या विचारवंतांनी आपल्या व्याख्याच्या माध्यमातून घेतलेला आपल्याला दिसतो. थोडक्यात काय तर राजकीय व्यवस्थेचं चित्रण, राजकीय व्यवस्था या व्यवस्थेच्या संबंधात जे नियम असतात त्या नियमांचा अभ्यास करून एखादा नियम प्रस्थापित करणं आणि तो नियम प्रस्थापित करत असताना शास्त्रशुद्ध पद्धतीचा आधार घेऊन त्या नियमांची मांडणी करण्याचा काम या राजकीय सिद्धांतामध्ये प्रामुख्याने होत असतं आणि म्हणून राज्यशास्त्रातला तो एक अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसतो. राजकीय सिद्धांताचा उदय आणि राजकीय सिद्धांताचा विकास या गोष्टीचा आपण ज्यावेळेला विचार करतो तर प्राचीन काळात प्लेटो अरिस्टॉटल या कार्यकाळामध्ये प्रामुख्याने या दरम्यानच त्या राजकीय सिद्धांताचा एक प्रामुख्याने उदय हा झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि आजच्या आधुनिक काळाचा आपण ज्यावेळेला विचार करतो 16व 17व 18व शतक या काळामध्ये थॉमस हॉब्स असेल, जॉन लॉक असेल, रुसो असेल, ग्रीन असेल यासारखे जे विचारवंत आहेत की त्याच्या पुढचा जो टप्पा आपण घेतो डेव्हिड इस्टनपर्यंतचा की अनेक विचारवंतांच्या कार्यकाळामध्ये विशेषतः बुद्धिवादाच्या प्रभावाने औद्योगिक क्रांतीच्या प्रभावाने जे नवनवीन सिद्धांत राज्यशास्त्रामध्ये आधुनिक काळात अभ्यासले जातात त्याची तुलना आपण प्राचीन काळातील राजकीय सिद्धांताची ज्यावेळेला करतो त्यावेळेला आदर्शवाद आणि वास्तववाद अशाच स्वरूपामध्ये त्याची तुलना या ठिकाणी केली जाऊ शकते. आणि म्हणून प्राचीन काळामध्ये सुद्धा राजकीय सिद्धांत होते, आधुनिक काळातसुद्धा राजकीय सिद्धांत आहेत. म्हणून प्राचीन काळामध्ये राजकीय सिद्धांताचं स्वरूप कसं होतं, आधुनिक काळात राजकीय सिद्धांताचं स्वरूप कसं आहे, प्राचीन काळात राजकीय व्यवस्था कशी होती, आधुनिक काळात राजकीय व्यवस्था कशी आहे आणि या दोन्ही काळातील राजकीय व्यवस्थेंचा अभ्यास करून त्याच्यामध्ये विशिष्ट जी काही दोष होते, ज्या काही राजकीय समस्या होत्या, त्या राजकीय प्रश्न होते, या राजकीय समस्या आणि राजकीय प्रश्नांच्या भोवती राजकीय विचारवंतांनी आपले विचार मांडून त्या समस्या त्या त्या काळात कशा पद्धतीने सोडवल्या जाऊ शकतात याचा राजकीय दृष्टिकोनातून विचार करत असताना, शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार करत असताना राजकीय सिद्धांत प्रत्येक काळात प्रस्थापित करण्याचं काम राजकीय विचारवंतांनी केलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून थोडक्यात आपल्याला असं सांगता येऊ शकतं की राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रस्थापित केले जाणारे जे नियम असतात त्या सगळ्या नियमांनाच राजकीय सिद्धांत म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं. आणि म्हणून प्राचीन काळामध्ये जसं आपण प्लेटो अरिस्टॉटलचा उल्लेख करतो तसं आधुनिक काळामध्ये राजकीय सिद्धांताला प्रगतीपथावर नेण्याचं काम थॉमस हॉब्स असेल, लॉक असेल, त्यानंतर डेव्हिड इस्टन असेल, अल्मंड पॉवेल असेल, डेव्हिड ॲप्टर असेल यासारख्या अनेक विचारवंतांनी केलेलं आपल्याला दिसतं. प्राचीन काळामध्ये राजकीय सिद्धांताचं स्वरूप जर आपण पाहिलं तर आदर्शवादी मूल्याधिष्ठित अशा पद्धतीचं असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे मूल्यांचा विचार मोठ्या प्रमाणात केला जात होता, आदर्शवादाचा विचार मोठ्या प्रमाणात केला जात होता प्राचीन काळामध्ये राजकीय सिद्धांताच्या संदर्भात. तर आधुनिक काळामध्ये मात्र आपल्याला तथ्य संकलन, आकडेवारी, मुलाखती, अनुभव, प्रामाण्यवाद आणि वर्तनवादी दृष्टिकोनातून राजकीय सिद्धांताचं विश्लेषण केलं जात असल्यामुळे या ठिकाणी आधुनिक आणि प्राचीन काळातील स्वरूपाचा विचार करत असताना एक विशिष्ट असा मूलभूत फरक आपल्याला या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून अशा पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय सिद्धांताचा अर्थ पाहत असताना राजकीय व्यवस्था, राजकीय विचारधारा, राजकीय तत्वज्ञान आणि या दृष्टिकोनातून प्रस्थापित राजकीय व्यवस्थेतील ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी राजकीय दृष्टिकोनातून या ठिकाणी शास्त्रशुद्ध पद्धतीने जी समस्या सोडवल्या जाते त्याच समस्येला प्रामुख्याने राजकीय सिद्धांत असं म्हणतात. असं जरी आपण ढोबळमानाने ही संकल्पना लक्षात ठेवली तर टप्प्याटप्प्याने हळूहळू आपण जसा जसा अभ्यास करत जाऊ तशी तशी ही संकल्पना आपल्या मनामध्ये डेव्हलप होत जाईल. इतका जरी विचार विद्यार्थ्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून आत्मसात केला तर ही संकल्पना समजायला अधिक काळ लागणार नाही असं मला असं वाटतं. आणि म्हणून आपण या ठिकाणी थांबूया. राजकीय सिद्धांताचं स्वरूप घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी राजकीय सिद्धांताचं स्वरूप अभ्यासणार आहोत. तोपर्यंत या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.